हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय मुंबई यांच्यामार्फत वरिष्ठ लिपी या पदासाठी तेरा जानेवारी दोन हजार वीस या दिवशी परीक्षा झाली या पेपरमध्ये मराठी व्याकरणावर पंचवीस प्रश्न विचारले होते त्या पंचवीस प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणाचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले अभियज्ञ मराठी व्याकरण हे पुस्तक तुम्ही विकत घ्या या पेपरमधील पंचवीसला पंचवीस प्रश्न याच पुस्तकामधून आलेले आहेत हे पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर मी दिलेल्या मोबाईल नंबरवर म्हणजे अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या मोबाईल नंबरवर फोन करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला धडपोचे पुस्तक मिळून जाईल चला तर मग आता या पेपरमधील मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक एक पासून पंचवीस पर्यंत मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे खेळाडूचा या शब्दातील विभक्ती वळखा तर या ठिकाणी खेळाडूला चा हा प्रत्यय लादलेला आहे आणि चा हा प्रत्यय शेष्ठी विभक्तीचा आहे म्हणून याचं उत्तर आहे डी पुढील पैकी जीभ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर जीव या शब्दाचा समानार्थी शब्द जिव्हा हा आहे सी त्याचं उत्तर आहे अत्यंत शब्दाचा संधी विग्रह करा तर अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह अति अतिआधीत अंत असा होतो सी त्याचं उत्तर आहे समानार्थी शब्दाच्या जोड्या लावा आणि या ठिकाणी आपल्याला अ ब ट्रड आणि एक दोन तीन चार असे नंबर दिलेले आहेत तर याचं जे उत्तर येतं अनल अनलला आपण पावट असं म्हणतो म्हणजे आनलचा समानार्थी शब्द पावट आहे त्यानंतर तलावचा समानार्थी शब्द तडाड आहे झाडचा समानार्थी शब्द पादप हा आहे आणि चान्नेचा समानार्थी शब्द जोत्सना हा आहे म्हणजे याचं जे उत्तर आहे ते अ ला दोन ब ला एक टला चार ड ला तीन सी त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पाचवा पुढील वाकप्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा आणि वाकप्रचार दिलेला आहे सूर जुळणे तर सूर जुळणे याचा जो योग्य अर्थ आहे तो विचार पटणे हा आहे दिलेल्या पर्यायातील संधी असणारा पर्याय निवडा तर याच्यामध्ये संधी आहे गुरुपदेश गुरु अधिक उपदेश तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ऊ येतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा ऊच येतो तर डी हे त्याचं उत्तर आहे ते स्वर संधीचं उदाहरण आहे आणि बाकीचे सर्व हे व्यंजन संधीची उदाहरणं आहेत त्यानंतर सातवा प्रश्न आहे आपला या शब्दाचे भावाचक रूप ओळखा तर आपला या शब्दाचं जे भावाचक रूप आहे ते आहे आपुलकी कारण आपल्याला की प्रत्यय लावला की त्याचं ला आपुलकी तयार होतं आणि आपुलकी हे भावाचक नाम आहे आठवा प्रश्न आहे सुलभा हे कोणते नाम आहे तर सुलभा हे जे आहे हे विशेष नाम आहे वाल्मिकी रामायण हा ग्रंथ लिहिला यामधील रामायण या, रामा या शब्दाचा प्रकार ओळखा तर याच्यामध्ये रामायण या, रामा या शब्दाचा प्रकार विशेष नाम हे आहे लाटणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा तर लाटणीचं जे वचन बदललं तर त्याचं होतं लाटणी लाटणे एक वचन आहे लाटणी आणि एक वचन आहे सी त्याचं उत्तर आहे त्यानंतर विटारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे डॅश डॅश तर विटारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्या दर्शवण्याचा गुणधर्म म्हणजेच संख्या विशेषण होय सी त्याचं उत्तर आहे त्यानंतर बारा नंबरचा प्रश्न सॉरी विटारी शब्दांच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा गुणधर्म म्हणजे वचन होय मी चुकून संख्या विशेषण बोललो कारण वचनची व्याख्याच आहे बी त्याचं उत्तर येतं की विटारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्या सुचवण्याचा गुणधर्म म्हणजेच वचन होय विधाता या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते तर विधाता या शब्दाचे स्त्रीलिंग रूप विधात्री हे आहे डी त्याचं उत्तर आहे त्यानंतर कोणत्या युभतीला प्रत्यय नसतात तर दिलेल्या पर्यायापैकी प्रथम या विभट्टीला प प्रत्यय नसतात म्हणजे एकवसनी आणि अनेकवसनी दोन्ही प्रत्यय प्रथम विभट्टीला नसतात गंगा ही, ही हिंदूंची पवित्र नदी आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा तर या वाक्यामध्ये ही हे सर्वनाम आहे आणि ते दर्शक सर्वनाम म्हणून आलेलं आहे जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी जी सर्वनामे आलेली असतात त्यांनाच दर्शक सर्वनामे असे म्हणतात खालीलपैकी कोणता शब्द गुण विशेषण नाही तर दिलेल्या पर्यायामध्ये शंभर हा जो शब्द आहे हा गुण विशेषण नाही तर तो संख्या विशेषण आहे पण लहान चांगला आणि हुशार चा हे तीनही गुण विशेषण आहेत म्हणून याचं उत्तर आहे बी शंभर हा गुण विशेषण नाही सोळा नंबरचा प्रश्न आहे करविणे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते तर करविणे हे क्रियापद प्रयोजित या क्रियापदामध्ये येते म्हणजे ठरता स्वतः एखादी क्रिया ठरत नसून तो दुसऱ्याकडून क्रिया ठरवून घेतो असा बोध क्रियापदाच्या रूपावरून होत असेल तर त्याला प्रयोजित क्रियापद असे म्हणतात क्रियापद म्हणजे डॅश डॅश तर क्रियापद म्हणजे वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचे शब्द होय डी त्याचं उत्तर आहे त्याचे पुस्तक वाचून झाले भविष्य काळ तर त्याचे पुस्तक वाचून झाले याचा भविष्य काळ आहे त्याचे पुस्तक वाचून होईल डी त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अविकारी शब्द म्हणजे काय तर अविकारी शब्द म्हणजे अवयांना अविकारी शब्द असे म्हणतात म्हणजे ज्या शब्दांच्या जातीमध्ये लिंग व वचन यानुसार बदल होतो त्यांनाच आपण विकारी शब्द म्हणतो आणि ज्यांच्यामध्ये बदल होत नाही त्यांना अविकारी शब्द म्हणतो आणि जे अव्यय असतात त्यांनाच अविकारी शब्द असे म्हणतात हे त्याचं उत्तर आहे खालीलपैकी प्रयोग असणारं वाक्य कोणते तर दिलेल्या पर्यायापैकी टर्मनी प्रयोग असणारं वाक्य त्याने भाजी घेतली हे आहे हे त्याचं उत्तर आहे मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे तर या ठिकाणी हे जे वाक्य आहे हे मिश्र वाक्य आहे कारण या ठिकाणी हे जे कारण शब्द आहे हा कारण बोधकमध्ये येतो मग दोन वाक्य जर ड्रौनोत्तोसूचित उभ्यानव्वी अवयामध्ये येणाऱ्या शब्दाने जोडलेले असतील ते मिश्र वाक्य असतं तर कारण हे सूचक अवय आहे म्हणून ते मिश्र वाक्य आहे त्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न आहे तू जबाबदारीने काम केले नाहीस पुढील पर्यायातून होटार वाक्य निवडा तर तू जबाबदारीने काम केले नाहीस याचं होटारार्थी वाक्य आहे तू बेजबाबदारपणे काम केलेस जगी सर्वसूची असा कोण आहे विधानार्थी वाक्य करा तर याचं विधानार्थी वाक्य होतं जगात सर्वसूची असा कोणी नाही सी त्याचं उत्तर आहे त्यानंतर चोवीस नंबरचा प्रश्न आहे माहूत म्हणजे तर माहूत याचा अर्थ हत्तीला टाबूट ठेवणारा आणि या व्हिडिओमधील शेवटचा व पंचवीसावा प्रश्न घरादाराला व देशाला पारखा झालेला तर घरादाराला व देशाला पारखा झालेला म्हणजे निर्वासित तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी वाटणांचे पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच